नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दल विभागाच्या वतीनं 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत अग्निशामक दल सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढील काळातही ठिकठिकाणी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवारी सातपूर परिसरात प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यात अग्निशामक दल सुरक्षा सप्ताहात अचानक आग लागल्यास नागरिकांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत अग्निशामक अधिकाऱ्यांकडून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत आहे. तसेच आपण आग लागण्याच्या अगोदर किंवा आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती खबरदारी कशी घेतली पाहिजे याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी विशेष अशी प्रात्यक्षिक दाखवून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. तर आज दिनांक 15/4/2024 रोजी भारत सरकारचा उपक्रम आहे की प्रत्येक राज्यामध्ये, शहरामध्ये आणि पूर्ण ग्रामीण भागामध्ये की 14 ते 20 एप्रिलमध्ये एक आग अपघात आणि जनजागृती करण्याकरता एक अग्निशमन सेवा सप्ताह आहे. आणि त्या सेवा सप्ताहामध्ये आम्ही एक 8 दिवसापूर्वीच सिक्स सिग्मा हॉस्पिटलचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की या सप्ताहामध्ये तुम्ही सहभाग होऊन तुम्ही आम्हाला मॉक ड्रिल द्या. तर या ठिकाणी आपल्याला सूर्यवंशी सर म्हणून जे मॅनेजमेंट बघतात त्यांनी 10 वाजता आपल्याला कॉल दिला सातपूर अग्निशमन केंद्रावरती की सिक्स सिग्मा हॉस्पिटलच्या फर्स्ट फ्लोअरवरती शॉर्ट सर्किट होऊन आग लागलेली. तर घटनास्थळी वर्दी मिळाल्यानंतर आमच्या फोन ऑफिसने घटनास्थळावरून आमच्या ज्या वाहन आहे मल्टीपर्पज, त्याच्यानंतर QRV आणि हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, की आगीचं स्वरूप हे भयानक मोठ्या स्वरूपात असल्यामुळे आम्ही ॲट अ टाईम आमचा पूर्ण स्टॉक 20 ते 22 कर्मचारी घटनास्थळी रवाना केले होते. या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरवरती मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट होऊन दूर बाहेर जाण्याकरता मार्ग नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूर झालेलं होतं आणि फर्स्ट फ्लोअरवरती काही जे स्टॉप आहे अनकॉन्शियस झाले, बेशुद्ध झालेले होते. तर बेशुद्ध ज्या लेडीज होते की जेंट्स होते त्यांना आमच्या ट्रेनी फायरमॅन आमचे जे स्टॉप आहे त्यांनी विमोचनाच्या ज्या पद्धती आहेत त्या विमोचनाच्या पद्धतीने त्यांना ग्राउंडवरती आणून इथे जे शिक्षकमाची ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता पाठवलं. तर या ठिकाणी आम्ही एखाद्या वेळेस जर इनकेस काही घटना जर घडली तर त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये असलेले जो स्टॉप मेंबर आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं न घाबरता आपल्याकडे असलेली उपाययोजना, आग प्रतिबंधक उपाययोजना, ती कशी वापर करायची याबाबत आपण थोडक्यामध्ये आम्ही आमचे कर्मचारी त्याची माहिती पण देणार आहे. यावेळी सुरक्षा सप्ताहात नाशिक अग्निशामक दलाचे अधिकारी PB परदेशी, प्रभारी केंद्र SR पगार व लीडिंग फायरमन SS आगलावे, VK मुसळे, SR जाधव व फायरमन TG सूर्यवंशी, VG नागपुरे, वाहन चालक RN सय्यद, अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.